नमस्कार मित्रांनो, आपले नितीन कुलकर्णी चॅनल मध्ये स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये भारत सरकार द्वारा आयोजित सर्व व्यापार करणाऱ्यांना किंवा व्यापारामध्ये प्रगती करण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्याने रोजगार सुरू करण्यास उत्सुक असणाऱ्या लोकांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची व्यवस्था करण्यात आलेल्या योजनेची माहिती आपण बघणार आहोत। 1 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान सहसा बँका आपले कर्ज लोन खूप लवकरच पास करतात। तसेच शासनामार्फत सुरू असलेल्या या स्कीम मध्ये आपणास 40% पर्यंत सवलत दिली जाते। शासनाच्या या योजनेची आपण माहिती घेणार आहोत, त्यामध्ये 40% सवलतीची व्यवस्था आहे हे महत्त्वाचे आहे। ह्या योजनेचे नाव काय आहे? तर या योजनेचे नाव आहे मुद्रा लोन योजना। मुद्रा योजना ही एक लोन योजना आहे, कर्ज घेण्यासाठी शासनाने सुरू केलेली योजना, अर्थात ही शासकीय योजना आहे। या योजनेचे पूर्ण नाव मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट फंड रिफायनसेस एजन्सी असे आहे। मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट फंड रिफायनसेस एजन्सी। या लोन पद्धतीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने अप्लाय करता येऊ शकते। हे लोन कोणत्याही बँकेच्या माध्यमातून घेता येते, कारण प्रत्येक बँकेस किमान 25 लोकांना कर्ज देण्यास भाग पाडलेले आहे। म्हणजे 25 लोकांना या स्कीमचे कर्ज बँकांनी लोकांना द्यावे असे बंधनकारक करण्यात आले आहे। म्हणजे प्रत्येक बँकेला किमान 25 लोकांना तरी या स्कीमचे कर्ज देणे शासनाने बंधनकारक केलेले आहे। तसेच जर आपण अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये असाल तर आपणास अजून जास्त महत्व आहे। आपणास या योजनेमध्ये 10 लाखापर्यंत लोन मिळू शकते। तसेच मुद्रा लोन, यास बिना गॅरंटीवाले लोन असे सुद्धा म्हणतात, कारण या योजनेमध्ये गॅरंटी देण्याची आवश्यकता नसल्यामुळे त्याला बिना गॅरंटीवाले लोन असे सुद्धा म्हणतात। यामध्ये गरजू गरीब लोकांना 40% सूट देण्याची व्यवस्था आहे। म्हणजे जर आपण 10 लाखाचे कर्ज घेतले असेल तर आपणास फक्त 6 लाख रुपये जमा करायचे आहेत व आपले 4 लाख रुपये हे शासन माफ करणार आहे। यासाठी जवळच्या जिल्हा रोजगार कार्यालयामध्ये आवश्यक कागदपत्रांची माहिती घेणे आवश्यक आहे। आता आपण बघूया या मुद्रा लोनचे उद्देश काय आहे। मुद्रा लोनचा खास उद्देश हा व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारामध्ये मदत करणे हा आहे। आता बरेच व्यापारी आपले व्यवसाय सुरू करतात, परंतु भांडवलाअभावी ते आपला व्यापार मोठ्या प्रमाणात करू शकत नाहीत। तसेच जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास उत्सुक आहेत परंतु त्यांच्याकडे भांडवलाची पुरेशी व्यवस्था नाही, त्यांच्यासाठी देखील ही योजना अतिशय उपयुक्त आहे। शासनाने या योजनेमध्ये म्हणजेच मुद्रा योजनेमध्ये 3 प्रकारे वर्गीकरण केलेले आहे, कारण ही योजना गरजू लोकांसाठी आहे। गरजू लोकांसाठी म्हणजे ज्यांनी आजपर्यंत कर्ज काढलेले नाही परंतु त्यांना भांडवलाची आवश्यकता आहे अशा लोकांसाठी आहे। याचे 3 वर्गीकरण केलं आहे, शिशू लोन, किशोर लोन, तरुण लोन। शिशू लोन मध्ये 50,000 पर्यंत कर्ज आपण काढू शकतो। किशोर लोन अंतर्गत 50,000 ते 5 लाख पर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते आणि तरुण लोन मध्ये 5 लाख ते 10 लाख पर्यंत लोन मंजूर होत असते।
मुद्रा लोनचे विशेष हे आहे की यामध्ये गॅरंटरची आवश्यकता नाही. आता कुठलेही कर्ज ज्यावेळेस आपण बँकेत घ्यायला जातो त्यावेळेस प्रथम मागणी केली जाते ती गॅरंटरची, व गॅरंटर हे सहजा सहजी व सुलभ मार्गाने उपलब्ध होतच नाहीत, कारण गॅरंटी घेणे हे देखील एक जोखमीचेच काम लोक समजतात. त्यामुळे ह्या मुद्रा लोनमध्ये गॅरंटरची आवश्यकता नाही. तसेच यामध्ये विशेष सवलतीची तरतूद आहे. पॅन कार्ड देखील आवश्यक नाही. सर्व पात्र व्यक्तींना हे लोन मिळू शकते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की कोणी यावे आणि लोन घेऊन जावे. यासाठी जे गरीब लोक सर्वसाधारण लोक पूर्वी सांगितल्याप्रमाणे व्यापार सुरू केलेला आहे परंतु व्यापार वाढवण्यासाठी पुरेसे भांडवल नाही किंवा नवीन व्यापार सुरू करायची इच्छा आहे परंतु कुठल्याही बँकेचे कर्ज घेतलेले नाही, अशा लोकांसाठी मुद्रा लोन शासनाने आणलेले आहे. पूर्वी जर कोणी दुसरे काही लोन घेतले असेल तर अशा व्यक्तीस हे मुद्रा लोन देय नाही. म्हणजे पूर्वी लोन घेतलेली व्यक्ती, एखाद्या बँकेचं कर्ज काढलेली व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहे. मग या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय लागतात? तर एक ओळखपत्र, दुसरं ॲड्रेस प्रूफ, बँक स्टेटमेंट आणि पासपोर्ट साईज फोटो. ओळखपत्र ज्याच्यावरती फोटो आहे, उदाहरणार्थ आधार कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी. ॲड्रेस प्रूफ म्हणजे पत्ता, घराचा पत्ता दर्शवणारे कागदपत्र, उदाहरणार्थ लाईट बिल, मीटरमध्ये किंवा विजेचं बिल भरण्यासाठी जो आपण ॲड्रेस प्रूफ देतो, म्हणजे मीटरच्या बिलावर आपले नाव आणि पत्ता आवश्यक आहे असा ॲड्रेस प्रूफ. बँक स्टेटमेंट, ज्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल त्याचे स्टेटमेंट. आणि पासपोर्ट साईज फोटो, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो यासाठी आवश्यक आहेत. आता हे अप्लाय कसं करावं, मुद्रा योजनेसाठी अप्लाय कसे करावे? ऑनलाईन इंटरनेट या माध्यमाचा वापर करून आपण या लोनसाठी अप्लाय करू शकतो. ऑनलाईन इंटरनेटवर मुद्रा योजनेचा वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये लॉग इन करून आपण अप्लाय करू शकतो किंवा आपल्या जवळच्या बँकेत जाऊन देखील आपण अप्लाय करू शकतो. यापूर्वीच आम्ही सांगितलंय की प्रत्येक बँकेला किमान 25 लोकांचं तरी टार्गेट दिलेलं आहे, त्यामुळे जवळच्या बँकेमध्ये सहज सुलभ सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते. तिसरा पर्याय असा की आपल्या जिल्हा रोजगार कार्यालयात जाऊन देखील आपण अप्लाय करू शकतो. जिल्हा रोजगार कार्यालयामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच मुद्रा योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी टोल फ्री नंबर चा उपयोग करून आपण कॉल करू शकता. स्क्रीनवरती जे टोल फ्री नंबर दाखवलेले आहे, पहिला टोल फ्री नंबर 1800 180 1111, दुसरा 1800 110 101. या टोल फ्री नंबरवर कॉल करून आपण माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची उपयुक्त माहिती सादर करणारे अजून काही व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध असतील, तर समाज कार्य म्हणून आपणास प्रकाशित करायची इच्छा असेल तर स्क्रीनवर मी ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, त्यावर आपण आपले व्हिडिओ पाठवावेत, ते आम्ही पब्लिश करू. ईमेल आयडी आहे nitinkulkarni1974@gmail.com. नमस्कार, जय हिंद.